आणि हे जर काम थांबून खेळाडूंचं नुकसान केलं तर आम्ही गप बसणार नाही, हे मी तुम्हाला परत एकदा सांगते. आणि कामाला आजपासून सुरुवात करा की जेणेकरून हे चांगल्या प्रतीचं ग्राउंड होऊन दे आणि काम सगळं चालवून 15 एप्रिलच्या आत संपून दे. आज या शिवाय स्टेडियमचं काम चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले आणि त्या पद्धतीने उद्घाटनही झालं, काम चालूही झालं. त्यानंतर कोण लाड नावाची जी व्यक्ती आहे, वाघ नावाची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने मधी खो घालण्याचा प्रयत्न केला. इथं आम्हाला आल्यानंतर समजलं की ती व्यक्ती कोण आहे. तर त्यांना आमची विनंती आहे आणि त्यांना आमचा सक्षम इशाराही आहे, तिने इथून पुढे आमच्या या शिवाय स्टेडियमच्या कामाला अजिबात नादार लागायचं नाही. जर लागला तरी कोल्हापूरची जनता आपल्याला गप असणार नाही. आणि इथून पुढे जे आता आपले अधिकारी मंडळ आहेत, तिने आता आम्हाला डेडलाईन दिलेली आहे की 15 एप्रिलपर्यंत. तर तिने 15 एप्रिलपर्यंत हे काम संपवून आमच्या खेळाडूंना चांगल्या पद्धतीनं स्टेडियम व्हावं, ग्राउंड व्हावं, हे आपण सहकार्य करावं आणि चांगल्या पद्धतीनं काम चालू करावं.